नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला महाशिवरात्रीनिमित्त मऊ आणि सळसळीत असा साबुदाण्याची खिचडी करून दाखवणार आहे. पहा किती मऊ झाला आहे, छान असा मोकळा, चिकट पण नाही झाला आहे, छान मऊ आणि सळसळीत झाला आहे, बघू शकता तुम्ही. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी पहा, मी एक प्याला साबुदाणा घेतला आहे आणि आता मी हा स्वच्छ धुवून टाकणार आहे, छान तीन पाण्याने धुवून टाकणार आहे. याच्यातले स्टार्च निघून जाते आणि मग छान मोकळा साबुदाणा होतो आणि चांगला सळसळीत आणि मोकळा होतो. हे पहा स्टार्च बघू शकता तुम्ही. छान स्वच्छ धुवून घ्यायचं. हे पहा स्वच्छ धुतलं. आम्ही तीन पाण्याने थोडंसं पाणी ठेवलं आहे, बघू शकता. आणि आता मी चार पाच सहा तास चांगला भिजत ठेवणार आहे, झाकून ठेवून द्यायचं. मऊ आणि सळसळीत साबुदाणा करण्यासाठी पहा, मी गॅसवर कढई ठेवली आहे, कढई चांगली तापली आहे. आता आपण याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घेऊया. खूप जणांचा साबुदाणा चिकट होतो. हे पहा तेल झालं आहे. आपण जिरं टाकूया आणि ह्या 2-3 मिरच्या घेतल्या त्या टाकून घेऊ आणि परतून घ्यायच्या. गॅसले मिरियम करायची आणि हे मिरे मी कुठून टाकली आहे त्याच्यामध्ये. आणि हे 2 बटाटे घेतले ते टाकून. हे बघा मी हे 5-7 तास चांगला साबुदाणा चांगला धुवून 2-3 पाण्याने धुतला आणि पहा कसा छान झाला आहे. मी चांगला पूर्ण हे झाला आहे, भिजला आहे पूर्ण. आणि याच्यामध्येच मी शेंगदाणे वगैरे टाकले, शेंगदाण्याचा कूट टाकला, मीठ आणि साखर पण टाकली. बटाटे उकळले त्याच्यामुळे काही जास्त शिजवायला, एकत्र टाकून द्यायचं करायचं. हे पहा चांगले 2 मिनिटं मी चांगलं परतून घेतलं आहे मीडियम गॅसवर. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया, बिलकुल स्लो गॅसवर हे झाकण ठेवायचं. हे पहा साबुदाणा आपला झाला आहे, बघू शकता तुम्ही मोकळा आणि चांगला सळसळीत झाला आहे. माझी साबुदाणा करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. आता आपण सर्व करूया. हा कसा मोकळा झाला आहे. खूप जण म्हणतात की चिकट होतो. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.